पुढचा प्रश्न आहे आपला. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. आता हा प्रश्न जो आहे हा आधीच्या प्रश्नासारखाच आहे, फक्त हे वाढलंय. स्विचिंग टेबल करायचं आहे आणि त्या स्विचिंग टेबलवरून आपल्याला काय कळतंय हे आपल्याला लिहायचं आहे. बघा, तुमचा पहिला एक्झाम्पल आहे. एक तुम्हाला स्विचिंग सर्किटची डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये काय दिसत आहे, तर काही स्विचेस आहेत. पहिला आहे एस वन, दुसरा आहे एस टू डॅश, मग आहे एस वन डॅश आणि मग आहे एस टू. मग ह्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा त्याचं लॉजिकल एक्सप्रेशन काढलं पाहिजे. मग आपला पी काय रिप्रेझेंट करतो, तर एस वन रिप्रेझेंट करतो, क्यू एस टू रिप्रेझेंट करतो. आता इथं एस वन डॅश आणि एस टू डॅश आहे, म्हणजे हे निगेशन पी आणि निगेशन क्यू दाखवते. मग आता हे दोन जे आहेत, हे दोन एकाखाली एक आहेत, एकाखाली एक असतील तर हा झालाय पी आणि हा झालाय निगेशन क्यू. म्हणजे हे दोन काय आहेत आपले, तर पी आणि एकाखाली एक म्हटल्यावर तुमचं काय आलं, तर हे ऑर आलं. मग हे जर ऑर असेल तर कसं येईल बघा, पी ऑर निगेशन क्यू आलं. आता हे दोन काय आहेत बघा, एक आहे एस वन डॅश, दुसरा आहे एस टू. एस वन डॅश म्हणजे काय आलं, तर निगेशन पी आलं. आणि इथं समोरासमोर आहे, म्हणजे हे काय असेल, तर माझं इथं हे काढायचं राहिलं प्रश्नामध्ये. हां, मग इथं हे झालं क्यू. मग आता हे दोन पुन्हा आपल्याला एकाखाली एक दिलेत, एकाखाली एक दिलेत म्हटल्यावर हे दोन्ही पुन्हा कशाने जोडणार आपण, तर ऑर ने जोडणार. म्हणजे तुझा टोटल लॉजिकल एक्सप्रेशन काय झालं, तर मी इथे लिहिते पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. आता हे दोन्ही ऑरच आहेत, त्यामुळे तुम्ही याला ब्रॅकेट करा करू नका, काय फरक पडत नाही. मग आपण लिहिलं पी स्विच एस वन, क्यू स्विच एस टू, आणि सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. हे तुमचं इथपर्यंत आपण काढलं, हे तुम्हाला मेन जमलं पाहिजे. आता याचं टेबल आपल्याला करायचं, याचं टेबल कसं होईल बघा. बरं, म्हणजे तुम्ही काय करणार आहे, तर सोल्युशन आपण अख्खं लिहूयात. लेट पी द स्विच एस वन, क्यू काय होणार द स्विच एस टू, पुन्हा द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. आता याचं टेबल आपल्याला करायचं, मग टेबल आता तुम्हाला दिसतंय पी आहे, क्यू आहे, निगेशन पी आहे, क्यू आहे. म्हणजे दोनच तुमचे सिम्पल स्टेटमेंट्स आहेत, दोनच प्राईम कॉम्पोनंट आहेत. आणि दोन प्राईम कॉम्पोनंट असतील तर आपण काय करणार, तर चार रोचं टेबल करणार. म्हणजे पहिला कॉलम झाला पी, दुसरा झाला क्यू. आता स्विचिंग टेबल करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल करायचं आहे, त्यामुळं ते वन झिरोचं टेबल असेल. सो पहिला कॉलम आपण लिहिला वन वन झिरो झिरो, दुसरा लिहिला वन झिरो वन झिरो. परत आता निगेशन पी पण दिसते आपल्याला, निगेशन क्यू पण आहे, लगेच काढून टाकू. निगेशन पी निगेशन क्यू, पीचं निगेशन काय झालं, वनचं निगेशन झिरो, झिरोचं निगेशन वन. क्यूचं निगेशन काय होईल, वनचं निगेशन झिरो, झिरोचं वन, वनचं निगेशन झिरो, झिरोचं वन. हे आपले चार पहिले कॉलम तयार झाले. आता याच्यानंतर आपल्याला ते अख्खं टेबल तयार करायचं आहे. मग आता आपण काय करणार आहे बघा, तर हे काढून घेऊयात पहिल्यांदा पी ऑर निगेशन क्यू. तुम्ही याला ब्रॅकेट करा किंवा करू नका, कम्युटेटिव्ह लॉ सॉरी असोसिएटिव्ह लॉ प्रमाणे हे तुम्ही कसंही सोडवलं तरी चालतं. सो पी ऑर निगेशन क्यू केलं आपण. मग आता बघा, पीचं कॉलम इथं आहे, क्यूचा कॉलम इथं आहे, ऑर आहे. ऑर काय सांगतो, दोन्ही झिरो असेल तर झिरो. सापडलं, हे दोन्ही झिरो आहेत,
त्यामुळे इथे झालं 0, अदरवाइज इट इज 1 हला। आता हा हे झालं, आता हे काढूया निगेशन पी अँड क्यू, हा आहे निगेशन पी आणि हा आहे क्यू, म्हणजे हे दोन कॉलम बघायचे। आता मध्ये अँड आहे, मध्ये अँड आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर जिथं 1 1 असेल तिथंच 1 द्यायचं, हे दोन्ही 1 आहेत त्यामुळे इथं झालं 1, बाकी कुठंच नाही आहे, सो अदरवाइज इट इज 0। आता हे सगळं एकदम जोडायचं ऑर नी, सो पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू, किंवा हेच तुम्ही असंही लिहू शकता, याला ए याला बी मानलं तर दोघांच्या मध्ये ऑर येणार आहे, म्हणजे हे ए ऑर बी झालं, तुम्ही कसं आहे जरा। आता मध्ये ऑर आहे, हे दोन कॉलम घ्यायचे आहेत आपल्याला, हा आणि हा वाटल्यास एकत्र केलं तुमचं तरीच आहे, हा आणि हा एकत्र करायचा आहे। मग आता बघा बरं, ऑर म्हटल्यावर जिथं दोन्ही 0 असतील तिथं 0 आहे का, कुठे दोन्ही 0 तुम्हाला कुठंच नाही आहे, म्हणजे हे झालं सगळं 1। आता बघा तुम्ही स्विचिंग टेबल काढला, हा मागचाच प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न जसा सोडवला तसाच आहे, फक्त आता प्रश्न वाढला काय, तर इंटरप्रिट इट, म्हणजे इंटरप्रिट युअर रिझल्ट, तुम्हाला या टेबलवरनं काय कळलं हे आपल्याला लिहायचं आहे। मग आता बघा बरं, सगळे हे 1 1 आहेत, 1 1 म्हणजेच काय झालं, तर हे सगळे ट्रू झाले, सगळे ट्रू झाले म्हणजेच लॅम्पच्या भाषेत बोलायचं झालं तर आपला लॅम्प काय असणार आहे, तर नेहमीच ऑन असणार आहे, म्हणजेच काय झालं, तर तुमच्या हा आपला पी म्हणजे स्विच S1 असेल, क्यू म्हणजे स्विच S2 असेल, किंवा निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, म्हणजे तुम्हाला दिलेल्या सर्किटमधले ते जे तुमचं दिलेलं सर्किट आहे, या सर्किट मधले स्विच ऑन असतील ऑफ असतील कसेही असतील तरी तुमचं हे सर्किट म्हणजे तुमचा लॅम्प काय असणार आहे, तर पेटलेला असणार आहे, म्हणजे लॅम्प ऑलवेज ऑन असेल, कधी जर पी ऑन असेल किंवा ऑफ असेल, S1 ऑन असेल ऑफ असेल कसंही असेल, म्हणजेच आपण लिहिणार काय, तर आपण म्हणणार की लास्ट कॉलम हा 1 येतो, म्हणजे आपण लास्ट त्याचं लिहिला, लास्ट कॉलम कंटेन्स ऑल 1, सगळे 1 आहेत, याच्यावरनं काय झालं, द लॅम्प विल ग्लो इरिस्पेक्टिव ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस। तुमच्या स्विचेसचं स्टेटस कसंही असलं तरी तुमचा लॅम्प काय असेल, नेहमीच ऑन असेल, हे एवढं फक्त आपलं वाढलं। सपोज इथं 0 आलं, हे सगळे 0 झाले तर आपण इथं 0 म्हणणार, मग इथं 0 झालं म्हणजे लॅम्प काय असेल, ऑलवेज ऑफ असेल, म्हणजे आपण म्हणणार लॅम्प विल नॉट ग्लो किंवा लॅम्प विल बी ऑफ इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस। किंवा सपोज एखाद्या ठिकाणी मध्येच 0 झालं, असं इथं मध्येच 0 झालं, तर तो 0 कधी आला, तर तुमचा S1 ऑफ आहे आणि S2 ऑन असेल त्याच वेळेस तुमचा लॅम्प हा इथं 0 झाल्यामुळे ऑफ झाला, बाकी ठिकाणी तो पेटलेला असेल, एवढंच आपल्याला स्टेटमेंट मेन्शन करायचं आहे। बघा पुढचा प्रश्न आहे, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग, स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे सर्किट डायग्राम तुम्हाला काढायचे, दिलंय काय, निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन आर आहे। मग आता बघा बरं, तुमचे प्राईम कॉम्पोनंट काय काय, पी क्यू पी आर, म्हणजे तुमच्याकडे 3 प्राईम कॉम्पोनंट आहेत, पी क्यू आणि आर, मग असे 3 प्राईम कॉम्पोनंट असतील तर तुम्हाला 3 प्रकारचे वेगवेगळे स्विचेस घ्यावे लागतील, स्विच S1 S2 आणि S3। मग आता आपण नेहमीप्रमाणे काय म्हणणार, पी ला म्हणणार S1, क्यू ला म्हणणार S2 आणि आर ला म्हणणार S3, म्हणजे आपण लिहिलं लेट पी द स्विच S1, क्यू द स्विच S2 आणि पुन्हा म्हटलं आर द स्विच S3। आता याची डायग्राम आपल्याला काढायची आहे, मग आता याची डायग्राम काढायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे नीट काय काय, तर बघा इथं निगेशन पी आहे, निगेशन पी म्हणजे काय असेल तर S1 डॅश असेल, इथे निगेशन आर आहे म्हणजे तो काय असेल तर S3 डॅश असेल। आता हा स्विच आणि हा स्विच
कोणते कोणते आहेत बघा, एक आहे S1 dash आणि दुसरा आहे S2. हे कसे आहेत? तर अँड आहे, अँड म्हटल्यावर सिरीज मध्ये, म्हणजे एका पुढे एक जोडलेले आहेत, बरोबर. म्हणजे हे दोन स्विचेस एका पुढे एक असे जोडलेले असतील. आले ना? मग डायग्राम मध्ये आपल्याला हे असं दिसलं पाहिजे. पुन्हा हे बघा, हा आहे पी. पी म्हणजे कोण झाला तुमचा? तर S1 झाला. आणि हा आहे निगेशन आर. निगेशन आर म्हणजे कोण झाला? तर S3 dash झाला. आता मध्ये परत अँड आहे. अँड म्हटल्यावर ते एका पुढे एक असतात, म्हणजे हे दोन स्विचेस पुन्हा असे एकासोबत एक असतील. पहिला असेल S1, दुसरा असेल S3 dash, बरोबर. आता तुम्ही याची डायग्राम काढली आहे, ही याची डायग्राम काढली आहे, ही मध्ये ऑर आहे. ऑर काय सांगतो? तर ते तुमचं पॅरलल मध्ये असणार. मग पॅरलल मध्ये म्हणजे हे एका खाली एक जातील, चार स्विचेस वर दोन खाली दोन, बरोबर ना. म्हणजे तुमची डायग्राम ही अशी असेल. पहिला झाला हा तुमचा S1 dash म्हणजे निगेशन पी. अँड म्हणजे सिरीज मध्ये गेलं ते. क्यू म्हणजे S2 झाला. पुन्हा ऑर आहे. ऑर म्हटल्यावर खालच्या पॅरललला गेला ते. इथं आला पी म्हणजे S1. अँड म्हटल्यावर ते सिरीज मध्ये गेलं. निगेशन आर म्हटल्यावर ते झालं S3 dash. मग हे असे एकत्र केले आणि बॅटरी आणि लॅम्पला जोडायचे. आता इथं फक्त तुम्हाला हे असे तुमच्या करंटची एरो फक्त दाखवायची. आलं? पुढचं बघा. पी अँड निगेशन क्यू अँड आर, ऑर पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन आर. आता हे सगळं आपल्याला लॉजिकल एक्सप्रेशन दिलंय, त्याचा आपल्याला डायग्राम काढायची, सर्किट डायग्राम. मग आता यातले पहिल्यांदा प्राईम कंपोनंट कोणते कोणते आहेत बघा. तर पी आहे, क्यू आहे, आर आहे. पी आहे, निगेशन क्यू आहे, निगेशन आर आहे. म्हणजे तुमचे प्राईम कंपोनंट तीन आहेत, पी, क्यू आणि आर. मग तुम्ही लिहिलं, लेट पी द स्विच S1, क्यू द स्विच S2, आर स्विच S3. मग आता याची सर्किट डायग्राम काढायची आहे. मग आता बघा बरं, हा तुमचा पहिला ब्रॅकेट आहे. हिथं पण अँड आहे, हिथं पण अँड आहे. पी म्हणजे कोण झाला? तर S1 झाला. निगेशन क्यू कोण झाला? तर S2 dash झाला. आणि आर कोण झाला? तर S3 झाला. अँड आहेत. अँड म्हटल्यावर हे सिरीज मध्ये जोडलेले असतील, म्हणजे हे तिन्ही स्विचेस एकमेकांसमोर असतील. म्हणजे हे पहिलं, हे तीन स्विचेस तुम्हाला असे दिसतील. हा पहिला असेल S1, दुसरा असेल S2 dash आणि तिसरा असेल S3. ही अशी कच्ची डायग्राम तुम्ही आधी तयार करायची आणि मग फायनल डायग्राम काढायची. आता इथं बघा, या दुसऱ्या चौकटी कंसात पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन आर, त्यातला हा ब्रॅकेट बघू आपण आधी. हा ब्रॅकेट कोण आहे? तर हे आहे S2 dash आणि हे आहे S3 dash. आणि मध्ये ऑर आहे. मध्ये ऑर आहे म्हणजे काय? तर ते पॅरलली जोडलेले आहेत, म्हणजे एका खाली एकच. म्हणजे हे दोन जे स्विचेस आहेत, आपण फक्त याची डायग्राम बघणार आहे. हे दोन जे स्विचेस आहेत, हे दोन स्विचेस असे एका खाली एक आहेत. हा असेल S2 dash आणि हा असेल S3 dash. हे तुमचे दोन स्विचेस पॅरलल मध्ये गेले गेले. आता हे जे आहे, ह्याला अँडनी पी ला जोडले. म्हणजे ह्याला आपल्याला पी ला जोडायचंय अँडनी. अँड म्हटल्यावर काय येतं? तर तुमचं सिरीज मध्ये जातो. आणि हे नंतर आहे, त्यामुळे ही डायग्राम नंतर घेऊयात आणि आधी आपला एक स्विच करूयात. हा पी म्हणजे कोण असेल? S1 असेल. म्हणजे इथं S1 झालं. म्हणजे हा दुसरा चौकटी कंस हा झाला आणि पहिला चौकटी कंस हा झाला. आता मध्ये काय ऑर आहे? ऑर म्हटल्यावर काय असेल? तर हे स्विचेस सगळे एका खाली एक असतील, पॅरलल मध्ये जोडलेले असतील. म्हणजे वर हे तीन स्विचेस, त्याच्या खालच्या होईला हा पहिला आणि मग सिरीज मध्ये हे दोन एका खाली एक पॅरलल मध्ये जोडलेले असतील. तुमची डायग्राम दिसतानाही अशी दिसेल. हा पहिला चौकटी कंस आहे आणि हा दुसरा चौकटी कंस आहे. आता फक्त आपण काय करणार? तर हे बॅटरी आणि लॅम्पला जोडायचे. बॅटरी पासून हा आपला असा करंट वाहत जाऊन लॅम्प पर्यंत जाईल आणि लॅम्प पेटलेला असेल. पुढचा प्रश्न बघा. गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सिम्पल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. काय करायचं? तर तुम्हाला एक असं सर्किट दिलेलं असेल. ह्या सर्किटवरून तुम्हाला लॉजिकल एक्सप्रेशन काढायचं. या सर्किटवरून लॉजिकल एक्सप्रेशन काढल्यानंतर ते सिम्प्लिफाय करायचे. आणि ते सिम्प्लिफाय करताना आपण सिम्प्लिफाय केले, टेबलचा लॉचा वापर करून लॉजिकल एक्सप्रेशन छोटं केलं. मग तसंच छोटं ते करायचं,
आणि ते छोटं झालं की हे जे लॉजिकल एक्सप्रेशन असणार आहे हे भरपूर तुमच्या स्विचेसचं किंवा तुमच्या सिम्पल स्टेटमेंटचं प्राईम कॉम्पोनंटचं असणार आहे. मग ते सिम्प्लिफाय केलं की काहीच थोडेच कॉम्पोनंट शिल्लक राहतील, छोटे असतील ते, आणि मग त्याची सर्किट डायग्राम काढायची. प्रश्न काय बघा, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिम्पल सर्किट. एक सर्किट काढायचं आहे की जे सिम्पल असेल या सर्किटसाठी. मग आता प्रश्न कसा आहे बघा तुमचा, तर ही एक डायग्राम आहे तुमची. काय डायग्राम आहे बघा, एक आहे एस वन, पुन्हा इथं एस टू आहे, इथं एस थ्री आहे, इथं एस थ्री डॅश आहे, एस टू डॅश आहे आणि एस वन आहे. मग आता बघा, तुम्हाला एस वन, एस टू, एस थ्री डॅश, एस टू डॅश, एस वन सगळं दिसतं. म्हणजे तुमचे प्राईम कॉम्पोनंट्स काय काय असतील, तर वन टू थ्री आहेत, म्हणजे पी क्यू आणि आर असतील. म्हणजे आपण लिहिलं, लेट पी द स्विच एस वन, क्यू द स्विच एस टू. आपण लिहिलं लेट द स्विच एस वन म्हणजे पी झाला, क्यू म्हणजे स्विच एस टू झाला आणि आर म्हणजे स्विच एस थ्री झाला. हे असं आपण लिहिलं. पुढं द सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. आता सिम्बॉलिक फॉर्म काढताना बघा बरं काय असेल. तर आधी आपण हे काढूया. हे कोण आहेत बघा, तर एस थ्री डॅश, एस टू डॅश आणि एस वन सेरीजमध्ये, सेरीजमध्ये म्हटल्यावर अँड येतं. आता एस थ्री डॅश म्हणजे कोण आला, तर निगेशन आर आला. एस टू डॅश म्हणजे कोण आला, निगेशन क्यू आला. आणि एस वन म्हणजे कोण आला, तर पी आला. आणि हे तिन्ही स्विचेस फक्त अँडने जोडायचे. म्हणजे तुमचं ह्याचं एक्सप्रेशन काय झालं, निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड पी झालं. आता हे कोण आहे बघा, ते आहे एस टू आणि एस थ्री. एस टू म्हणजे कोण झाला, तर क्यू झाला. एस थ्री म्हणजे कोण झाला, आर झाला. एकाखाली एक आहेत म्हणजे पॅरल आहेत. पॅरल म्हणल्यावर मध्ये ऑर येतं, म्हणजे हे काय झालं, क्यू ऑर आर झालं. आता हे आहे तुमचं पी. मग आता हे आणि हे दोन हे कुठे आहेत, तर असं सिरीजमध्ये. सिरीज म्हणजे म्हटल्यावर हे दोन्ही सिरीजमध्ये म्हटल्यावर अँडने जोडायचे. म्हणजे हे तुमचं जे सर्किट आहे, हे सर्किट तुमचं काय झालं, तर पी अँड क्यू ऑर आर. मग आता हे दोन, हे वरचं आणि हे खालचं, हे एका खाली एक आहेत म्हटल्यावर हे पुन्हा कसे झाले, तर पॅरलल झाले. म्हटल्यावर हे आणि हे जे आहे हे आपल्याला ऑरने जोडायचं आहे. म्हणजे लॉजिकल एक्सप्रेशन काय झालं बघा, द सिम्बॉलिक फॉर्म फॉर द गिव्हन सर्किट इज, हे काय झालं, पी अँड क्यू ऑर आर ऑर. हे खालचे तीन झाले, निगेशन आर अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी झालं. आता हे तुम्हाला काय करायचं आहे, तर सिम्प्लिफाय करायचं आहे. मग आता सिम्प्लिफाय करायचं म्हणजे लॉचा वापर करायचा आहे आपल्याला. तुमचं काय काय आहे बघा बरं, पी अँड, मग आपण कन्सिडर केलं, पी अँड क्यू ऑर आर ऑर निगेशन आर अँड निगेशन